नमस्कार, मी पूजा सोनावणे. पोलीसनामामध्ये आपलं स्वागत. धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने जळगावात खळबळ उडाली आहे. या घटनेत इंडिका कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र या आगीत इंडिका कार संपूर्णपणे जळून खाक झाली. कारमधून ड्रायव्हर एकटाच प्रवास करत होता. कारने पेट घेतल्याचं चालकाच्या निदर्शनास आल्यानंतर तो तात्काळ गाडीतून खाली उतरला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळलीये. भुसावळ तालुक्यातील वरणगाव जळगाव रोडवर काही दिवसांपासून बंद अवस्थेत ही इंडिका कार होती. कारचे मालक ईश्वर सपकाळे इंडिका कार आपल्या स्वतःच्या घरी घेऊन जात होते. त्यांनी गाडी सुरू केली आणि काही किलोमीटरचा पल्लाही गाठला. मात्र प्रवासादरम्यान अचानक गाडीने पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचं लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली आणि गाडीतून खाली उतरले. तिचा अचानक पेट असं की चालू रोड असताना बरेचसे दिवस झाले ते उभे असताना ते गाडी अचानक स्फोट सारखा खालून ड्रायव्हर साईडनं पेट धरला खालून. मग ते काही राहिलं गेलं नाही. त्यात काळात मी उडी मारली. गाडी तर 2005 मॉडेलची गाडी आहे. 3 महिने मी खरेदी केली. जशी घेतली तशी उभी आहे गाडी मित्राच्या दारासमोर मनारखेड गावाला. त्यात घेऊन चाललो होतो. आता मी फुलगावला घेऊन चाललो होतो माझ्या स्वतःच्या घरी. की चाला बा त्याला अडचण होत होती त्या गाडीची. त्या हिशोबाने मी म्हटलं आपली वस्तू आपल्या दारापुढे सामने असो या विषयी. ही बातमी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पोलीसनामा.